आता मदगत घेणार की नाही देणार बाबा? मतासाठी यावा लागते ना। अरे छान छान, मतासाठी यावा लागते, मतासाठी यावा लागते। नाही मत द्याला, एक लाखाचा मत जाते। बरोबर बरोबर, आजीबाई एक लाखाचा, एक लाखाचा मत जाते। बरोबर बरोबर। आता तुम्हाला काय रोजी मिळाली का या सभेसाठी? यासाठी नाही सर, स्वतःहून आले ते। स्वतः पैसे ना आले? हो सर। कसं काय म्हणजे 1500 रुपये बायकोला मागितले का? नाही सर, 300-400 रुपये बायकांना दिले। 300-400 रुपये बायकांना दिलं? अरे वा, क्या बात है। आता भू पाहिलो ना, आता मोदी 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 बिना बायको पोरात आहे तर करते बापा म्हणलं। एवढ्या पोरी आहेत, स्वतःची बायको नाही पोचलं त्यांना, तर आमच्या नातनिका मला 3 नातने भाऊ। सरळ सांगत आहो मी, 2-8 करो माझ्या, माझे आपल्या माझी सरपंच माझ्याकडनी ती काडी आहे म्हणतो। कुठून आले? कुठून आले तुम्ही? जुन्या वर्षावरून पायी पायी झाले हो का? कसं कशासाठी आले होते? कशासाठी आले होते? अच्छा, इंदिरा गांधीला पण तुम्ही पाहिले का? अच्छा, त्याच्या आता नातीला बघायसाठी आले होते। छान वाटली। काय सांगितलं? म्हणून मत द्यावा लागते। मग मरीन तर नाही देईन। यावेळेस तुम्ही नक्की मत दिलंच पाहिजे। हो ना, आपल्या माहेराला जाईल तर मग कस कस मत येईल? महाविकास आघाडी सरकार येईल राज्यात, पंजाबची सरकार येईल, आलंच पाहिजे, आलंच पाहिजे। पैसे भेटले का भाजी? निराधारचे भेटले पैसे? निराधारचे म्हणजे ते महिन्यात सरळ महिन्यात नाही भेटायचं आहे। नाही, आता 2-3 महिना होते भेटत आहे। अच्छा, पैसे भेटले का? जनतेमध्ये अगदी उत्सवाचा वातावरण या ठिकाणी आहे, अगदी उत्सवाचा वातावरण आहे। महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी नक्की येणार, पंजाबची सरकार नक्की येणार, राजीबाईंचं म्हणणं आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी मतदारांनी दिलेला आहे। नाही जवान माणसं पोरायले रोजगार नाही, आम्ही असे भांडे घातून लोकायचे, आमचे पोट ना भरत का? 1500 रुपये दिले सरकार? 1500 रुपयात का होते? 200-250 रुपये हजार पिपा केलं तेलाचा, 200 रुपये किलो दाळ केलं, पोट भरते का? 5 किलो तांदूळ देते, 5 किलो म्हणजे पोट भरते का? जी एकटी बाई भरते का? भरू लागते पोटासाठी सर आम्हाले, कारण उपाशी राम का करून कष्ट करणं बनते का? दिवसभर आबा लागते शेतकऱ्याले। सरकार महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे, ही सरकारने जो घोषणा केली त्याच्यावर तुमचा विश्वास आहे? महायुती सरकारने 1500 रुपये दिले, त्याच्यात त्यांनी बजेट मध्ये काय आणलं नाही, त्याच्यासाठी सगळ्या योजना बंद केल्या आणि तुम्हाला 1500 रुपये देऊन आली। पण महाविकास आघाडी सरकार म्हणते की सरकारमध्ये येता बरोबर आम्ही त्याचा कायदा तयार करू, त्याला बजेटमध्ये आणू आणि तुम्हाला सर नियमानुसार तुम्हाला 3000 रुपये देऊ। खूप भावना, संतप्त भावना आहे त्या ठिकाणी। 1500 रुपये जरी सरकार देत असली तरी महागाई खूप वाढवली आणि 1500 रुपये कामात येणार नाहीये असं या ठिकाणी पहिल्यांचं म्हणतात। उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायला यांना पैसा आहे, अडाणीचं कर्ज माफ करायला पैसा आहे, शिक्षण वाल्या मुलाला रोजगार
आता महाविकास आघाडी सरकारने आपला जाहीरनामा जो घोषित केला त्याच्यामध्ये 2.5 लाख जे पद रिक्त भरायचे आहेत ते सरकार येत्या बरोबर भरणार असे महाविकास आघाडीचे आश्वासन दिले ते भरेल का? मग त्याच्या अगोदर जसे सुशिक्षित मुलं आहेत बेरोजगार मुलं आहेत त्यांना 4000 रुपये महिना आपल्याला पूर्ण विश्वास आहे महाविकास आघाडीने जो जाहीरनामा आपला तयार केलेला आहे पंचसूत्री दिलेली आहे त्या पंचसूत्रीवर ग्रामीण भागातील विशेषतः महिला विश्वास करताना या ठिकाणी दिसत आहेत 4000 रुपये युवकांना मिळतील याच्यावर विश्वास आहे बेरोजगारांना नोकऱ्या भरती करतील सरकारी नियम असतात त्याच्यावर विश्वास आहे महागाई बद्दलचा आक्रोश या ठिकाणी आहे निषाद लांजेवार आकाश न्यूज वर्षा देसाईगंज कारण काल मी चामुर्शीला गेलो आठवी वर्गाच्या पोरीवर अत्याचार केला तर काय अर्थ झाला ते घराच्या सामने रात्री बाथरूमला उठलेली पोरगी उठवून नेला तर काय अर्थ कारण भेटते त्या बाईच्या जातीचा माय विधवा काय म्हणायचं महिलांची सुरक्षा या सरकारने केली केलेली नाही म्हणजे नाही पक्ष नाही सांगा ना काय नाही सांगा तो पक्ष गेला पण जनतेची सुरक्षा बायाची तर कराल पाहिजे महाविकास आघाडी सरकार आली तर महिलांची सुरक्षा होईल करेल म्हणजे नाही करेल तर त्यालाही पाहू हो मी सरळ सांगत आहे नाही करेल तर उद्या काल तो गड्ड्यात भरेल आता भू पाहिलो ना आता मोदी 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 बिना बायको पोरात आहे तर करते बापा म्हणलो तर एवढीला पोरी आहेत स्वतःची बायको नाही पोचलं त्यांना तर आमच्या नातनिका मला 3 नातने आहेत भाऊ सरळ सांगत आहो मी 2 8 करो माझ्या माझी आमच्या माझी सरपंच माझा निर्मला इसन दोनाळकर माझी सरपंच भरपूर योजना लागू केलं कोणा केलं कोणाच्या गट्यात गेला तर कोणाला माहीत अडाणीसाठी करतात आम्हाला काही माहित नाही त्याच्या मोदीच्या सरकार महाराष्ट्रामध्ये आता फडणवीस सरकार म्हणा की एकनाथ शिंदे सरकार फडणवीस सरकारची काकी आमदार होती किंवा मी ती आईला पाहून टाकलो इकडून वाजवले टाळे ना निघले वारे म्हणतात ना तशा सारखे तर मोदी आम्ही विधवा मी 19 वर्षात विधवा झालो एक पोरगा एक पोरगी आहे पोरगा हॉटेल चालवते ना पोरगी या गावात म्हणजे आता माझी पोरगी बिमार आहे महागाई तुम्हाला महत्वाचा मुद्दा वाटते सर्वात मुद्दा माझ्या ह्या मातीचा आहे मी राबले मी 10 आहे तरी मी राबतो बांधी जाऊन तर माझ्या नातनी शाळेत जाते आक्रोश आहे महागाई खूप आहे राज्य सरकारने जी महागाई वाढवून ठेवली त्या महागाईच्या संदर्भात आक्रोश खूप आहे या ठिकाणी आणि महायुती सरकारवर इथल्या महिला स्थानिक महिला आदिवासी भाग आहे गडचिरोली जिल्हा येथील महिला खूप संतप्त आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी आज देशाच्या नेत्या प्रियंका गांधी गडचिरोली जिल्ह्याच्या वर्षा देसाईगंज या ठिकाणी आलेल्या होत्या या ठिकाणी जवळपास 3 लाखाच्या वर मतदारांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती अशी भव्य दिव्य सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रियंका गांधींनी जे आपल्या भाषणामध्ये वक्तव्य केले की महाविकास आघाडी जे पंचसूत्री कार्यक्रम दिले त्या पंचसूत्री कार्यक्रम पूर्ण करेल असा विश्वास मतदारांनी दाखवा आणि प्रजेलाच मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आपल्यासोबत काही युवक वर्ग या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आहे मला एक सांगा की सरकारने आतापर्यंत नोकऱ्या भरती केलेल्या नाही मात्र आता महाविकास सरकार जर आघाडी महाविकास आघाडी सरकार जर सत्तेत आली तर 2.5 लाख जे रिक्त पद आहेत शासनाचे ते नियमानुसार भरणार असं त्यांनी जाहीर केलं याच्यावर आपला विश्वास आहे? यस सर 100% विश्वास आहे आमचा आणि करेलच आहे ह्या आधी कारण की करत होते या आधी जे काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस खूप भरती केले आणि पेन्शनसुद्धा दिली आहे कर्मचाऱ्यांना आज ही आता बीजेपीची जी सरकार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बंद केलेली आहे म्हणून की आतापर्यंत जे पेन्शनच होते जे लोक सेवानिवृत्त झाले होते त्यांची पेन्शन बंद झाली होती पूर्ण राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे असं त्यांची मागणी आहे आपण युवक आहात तिची मागणी योग्य आहे? योग्य आहे सर आणि झालं पाहिजे योग्य म्हणजे जे आता महागाई वाढली महागाईच्या दरम्यान आपण पाहता गेला तर सरकारी कर्मचारी आहोत आपण तर आपल्याला पेन्शन ही आवश्यक आहे एक बिमार पडला किंवा आजारी पडला एक कर्मचारी त्यांना आधार म्हणून एक असतो किंवा एक मृत्यू पावला कर्मचारी त्यांना काही आधार नसतो जी काही आपली फॅमिली आहे ती पेन्शनवरच जपून राहते आणि ती आजही जगत आहे आपल्यासोबत काय अजून या ठिकाणी मतदार बंदी या ठिकाणी कुठून आले आपण सर नवारी सर नवारी किती पैसे मिळाले आता यासाठी सभेला आता पैसे म्हणजे जवळपास आता तुम्हाला काही रोजी मिळाली का या सभेसाठी यासाठी नाही सर स्वतः पैसे आले सर कसं का म्हणजे 1500 रुपये बायकोला मागितले का नाही सर
300-400 रुपये बायकांना दिले. 300-400 रुपये बायकांना दिलं? अरे वा क्या बात है. दिलं म्हणजे कशासाठी? प्रियंका गांधी सभा ऐकून या म्हणून मनासाठी सभेसाठी. हां सर, 10 रुपयासाठी दिली नाही ना. अच्छा छान. आपण कुठून आले? आपण कुठून आले? लवारी वरून. काय वाटते प्रियंका गांधीने जे आता वक्तव्य केलं आहे त्याच्यावर विश्वास आपला आहे महाविकास आघाडी सरकार येईल म्हणून? प्रियंका गांधींनी आता वक्तव्य केली त्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. अच्छा, और काँग्रेसचे कार्यकर्ते सर? हां. कोणत्या पदावर आहे? मी पदवी काय काय परिस्थिती आहे आपल्याकडे? कोणत्या गावचे तुम्ही? लवारी. लवारी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. हां. काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे एकदम गंभीर आहे परिस्थिती, कारण की सारा वस्तूमध्ये जीएसटी लागून आहे. अच्छा. आज 2014 पासून बीजेपी सरकार आल्यामुळे पूरा देशाला बर्बाद करून टाकला आहे. सरकार तर म्हणते की आम्ही खूप चांगले काम केले. कोणत्या काम चांगले आहेत जी? सारा वस्तूवर जीएसटी लागू केलेला आहे. अच्छा, म्हणजे आपल्या जीएसटीमुळे आपला खूप त्रास होऊन राहिला. भरपूर लोकांना त्रास होत आहे. अच्छा. त्यांना जीएसटी कमी झाला पाहिजे. त्यांना लोकांना भरपूर कोणतीही योजना मिळायला पाहिजे आणि लोकांना भरपूर नोकरी म्हणा किंवा इतर कोणताही रोजगार म्हणा हे मिळायला पाहिजे. आपण बघू शकतो या सभा संपल्यानंतर म्हणजे लाखोची भीड याच्या सभेला होती आणि मोठ्या संख्येने आज परतीच्या मार्गावर या ठिकाणी लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता गावाकडे जाण्यासाठी इथले मतदार बंधू आता परतीच्या मार्गावर लागले. पण मोठी सभा आज गडचिरोलीमध्ये बघायला मिळाला, गडचिरोलीच्या वळसामध्ये बघायला मिळाली आहे. बरेचसे लोक बोलासाठी इच्छुक आहेत पण वेळेअभावी आम्ही त्यांच्या मुलाखती घेऊ शकत नाही. मी निषाद लांजेवार, आकाश न्यूज, वळसा, देसाईगंज.